इतिहास वाचून आपण असं बोलू शकतो की 1857 काळामध्ये मोठी क्रांतीच्या रूपामध्ये जसे इतिहासामध्ये मंगल पांडे, तात्या टोपे आणि नानासाहेब हे सर्व बांधलेले आहेत आणि बाकीचे सुद्धा त्याच्यासोबत हकदार आहे, पण 1857 असं वेगळं नाव वरती येतं, त्याच्या बहादुरीने इंग्रजांना आश्चर्यचकित केले होते, ते म्हणजे विरंगना उदादेवी पासी। उदादेवी पासी ह्या एक विरंगना होत्या। त्यांनी 1857 भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये प्रमुखता म्हणून भाग घेतला होता। ते अवधचे राजा वाजत अली शहा यांची महिला दोस्त यांची सदस्य होत्या। उदादेवी यांनी वर्ष 1857 प्रथम भारतीय स्वतंत्र संग्रामच्या काळामध्ये भारतीय शिपाई यांच्याकडनं युद्धामध्ये भाग घेतला होता। या विद्रोहाच्या काळामध्ये लखनौच्या घेराबंदीच्या वेळेस 2000 भारतीय शिपाई यांची राहण्याची जागा म्हणजेच सिकंदरबागवर ब्रिटिश फौजदारद्वारे चढाई केली गेली आणि 16 नोव्हेंबर 1857 बाग ताब्यात आले। या 2000 भारतीय शिपाईंची ब्रिटिश फौज यांच्याकडनं संहार केले गेले। या लढाईच्या काळामध्ये उदादेवीने पुरुषांचे वस्त्र धारण करून स्वतःला पुरुषाच्या पोशाखामध्ये तयार केले होते। लढाईच्या वेळेस ते आपल्याजवळ एक बंदूक आणि गोळा बारूद घेऊन उंच झाडावर गेल्या। त्यांनी ब्रिटिश सैनिकांना सिकंदर बागेमध्ये तोपर्यंत प्रवेश करून दिला नाही जोपर्यंत त्यांचे गोळा बारूद समाप्त झाले नाही। उदादेवी पासी यांनी 16 नोव्हेंबर 1857 32 इंग्रज सैनिकांना मारून वीरगती प्राप्ती केली होती। तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत बेल आयकॉनही दाबा, म्हणजेच मी अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती समजली पाहिजे। तर धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।